उपमुख्यमंत्री आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस हे चतुर आणि चाणाक्ष राजकारणी समजले जातात. त्यांच्या राजकीय वाटचालीत त्यांना त्रास देणाऱ्या नेत्यांना ते सोडत नाहीत. पण कोणाच्या विरोधात फडणवीस यांनी स्वतः बोलायचे, केव्हा इतरांना प्रत्युत्तर देण्यासाठी सांगायचे याची त्यांनी रणनीती ठरवलेली असते. हे नेते मग जीवाची बाजी लावून फडणवीस यांची बाजू लावून धरतात. या नेत्यांना देवेंद्र आर्मीचे कमांडो म्हटले जाते. विशेष म्हणजे यातील बहुतांश नेते हे मूळचे भाजपचे नाहीत. शिवसेनेला कोणी उत्तर द्यायचे, राष्ट्रवादीवर कोणी तुटून पडायचे, काँग्रेसला कोणी घायाळ करायचे याचे सारे नियोजन ठरलेले असते. भाजपचे प्रवक्ते त्यांची जबाबदारी रोजची पार पाडत असतात. पण काही नेते हे फडणवीस यांची ढाल म्हणून पुढे येतात. तर हे कमांडो नक्की आहेत तरी कोण याची माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात. यातील पहिलं नाव आहे ते आमदार नितेश राणे यांचं. त्यांच्यावर प्रमुख जबाबदारी आहे ती संजय राऊत यांना नामोहरम करण्याची. शिवसेनेकडून संजय राऊत हे गेली काही वर्ष दररोज हल्ला चढवत आहेत. भाजप शिवसेना युतीचे सरकार 2014 ते 2009 या काळात सत्तेवर असताना राऊत यांनी सामनामधून भाजपला झोडलं होतं. महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर त्यांनी रोज सकाळी पत्रकार परिषद सुरू केली आणि यानंतर भाजपवर वार करण्याचा उपक्रम सुरू केला. ते काही महिने तुरुंगात होते तितकाच काळ या उपक्रमात खंड होता. तर राऊतांना तोंड देण्यासाठी भाजपकडून रोज सकाळी नितेश राणे यांना उतरवलं जात आहे. राऊतांच्या प्रत्येक मुद्द्याला ते तिखट भाषेत उत्तर देतात. रोज संजय राऊत यांच्या वडिलांचं नाव ते आवर्जून घेतात. राऊत यांनी फडणवीसांचा काही मुद्दा काढला की नितेश राणे हे मातोश्रीतील किस्से सांगत थेट उद्धव ठाकरेंना लक्ष्य करतात. विशेष म्हणजे हा सामना दररोज रंगतो. नितेश राणे यांच्यासाठी फडणवीस हेच बॉस आहेत. ते अनेकदा त्याबद्दल जाहीरपणे सांगतात देखील. आपले बॉस सागर बंगल्यावर राहतात, मग आपलं कोण वाकडं करणार असं थेट आव्हान त्यांनी अनेकदा दिलेले आहे. हिंदुत्वाच्या मुद्द्यावरही बोलण्याचा अधिकार राणे यांना आहे. आता या यादीतील दुसरं नाव आहे मोहित कंबोज यांचं. नितेश राणे हे प्रामुख्याने राजकीय आरोपांना उत्तर देतात. पण काही आर्थिक आरोपांचा मुद्दा आला की फडणवीस यांच्या भात्यातून कंबोज यांचं अस्त्र पुढे येतं. महाविकास आघाडी सरकार सत्तेत असताना नवाब मलिक हे फडणवीस यांच्यावर अनेक आरोप करत होते. त्याला मोहित कंबोज हे उत्तर देत होते. महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांचे आर्थिक घोटाळे काढण्याची जबाबदारी कंबोज यांच्यावर होती. संजय राऊत यांना पत्राचाळ प्रकरणी अटक झाली त्या प्रकरणाचा पाठपुरावा देखील कंबोज यांनी केला होता. फडणवीस हे आपले राम आहेत आणि आपण त्यांचे हनुमान अशी भावना कंबोज यांनी अनेकदा व्यक्त केली होती. फडणवीस यांचा सहवास लाभणे हेच आपलं भाग्य असं म्हणून फडणवीस यांच्याप्रती निष्ठा ते अर्पण करत असतात. आता या यादीतलं तिसरं नाव आहे चित्रा वाघ यांचं. राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेल्या चित्रा वाघ यांच्याकडे प्रामुख्याने सुप्रिया सुळे यांना टार्गेट करण्याची जबाबदारी आहे. सुळेंचा उल्लेख त्या सुसुताई असं करतात. सुळे यांनी फडणवीसांवर काही टीका केली की पहिलं उत्तर येतं चित्रा वाघ यांचं, त्यानंतर भाजपचे इतर नेते त्याला अनुसरून मुद्दे मांडतात. थेट उद्धव ठाकरेंवर टीका करण्याची जबाबदारी चित्रा वाघांवर आहे. उद्धव ठाकरे यांचे भाषण किंवा पत्रकार परिषद झाली की लगेच चित्राताईंचे उत्तर सोशल मीडियातून येते. त्यांची भाषाही तिखट असते. मूळचे भाजपचे नेते बोलू शकणार नाहीत असं शब्द ते सर्रासपणे वापरतात. राष्ट्रवादीच्या नेत्यांवर त्या लक्ष करत असल्या तरी शरद पवार यांच्यावर त्या शक्यतो बोलत नाही असंही दिसून आलंय. आता या यादीत चौथं नाव आहे ते गोपीचंद पडळकर यांचं. आक्रमक स्वभावाचे पडळकर हे तर फडणवीस यांचे प्रमुख असर आहेत. पवार कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर आहे. भाजप नेते शरद पवारांवर शेलक्या भाषेत टीका करण्याचे टाळतात. पण पडळकर आपल्या रांगड्या शैलीत पवारवर तुटून पडतात. भाजप नेत्यांचे काम ते मग उरकून टाकतात. राष्ट्रवादीच्या प्रवक्त्यांना जशास तसं उत्तर देणं, एकेरी बोलणं असा सारा उद्योग पडळकर करतात. अजितदादा आणि रोहित पवार हे देखील त्यांचे लाडके टार्गेट होते. पण अजितदादा भाजपसोबत आल्याने त्यांच्यावर ते टीका टाळतात. महायुती झाल्यानंतर त्यांनी एकदा अजितदादांना झोडले होते, त्यामुळे राष्ट्रवादीचे नेते भडकले होते. मग कधी कधी पडळकरांना शांत राहण्याचा सल्ला दिला जातो. पण फडणवीसांवर राष्ट्रवादीकडून जोराचा हल्ला झाला की पडळकर रिंगणात आलेच म्हणून समजा. शरद पवारांना धारेवर धरून वाद वेगळ्या वळणावर ते नेत असतात. मग दोन्ही बाजूंनी आव्हानं, धमक्या, फिरून दाखवा असं सारं काही सुरू होतं. रोहित पवारांवर बोलताना तर पडळकरांची रसवंतीच भरून येते असं दिसून आलेलं आहे. या यादीतील पुढचं नाव आहे प्रवीण दरेकर यांचं. देवेंद्र फडणवीस यांची मुंबईतील जबाबदारी प्रवीण दरेकर प्रामुख्याने सांभाळतात. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, जितेंद्र आव्हाड, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडून झालेल्या आरोपांना ते उत्तर देत असतात. एखाद्या राष्ट्रीय प्रश्नावरही ते बोलतात. दरेकर हे विधान परिषदेतील माजी विरोधी पक्षनेते होते, त्यामुळे विरोधातील वरिष्ठ नेत्यांना उत्तर देण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. बरं, ते टीव्ही मीडिया फ्रेंडली देखील आहेत. मुंबईतील मीडियाला सहजपणे ते उपलब्ध असतात, त्यामुळे फडणवीस यांच्या बाजूचे उत्तर वेगाने देण्यासाठी त्यांचा उपयोग होतो. मराठा आरक्षणाचा मुद्दा फडणवीसांसाठी अनेकदा निसरडा ठरतो, त्यावेळी दरेकर हे आवर्जून बाजू मांडत असतात. या सैन्यामध्ये काही राखीव कमांडो देखील आहेत. त्यात प्रामुख्याने प्रसाद लाड, सदाभाऊ खोत यांचा समावेश आहे. शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर खोत जास्त भर देतात. खासदार नवनीत राणा, त्यांचे पती रवी राणा हे देखील फडणवीस यांच्यासाठी ढाल होतात. एकनाथ खडसे फडणवीसांवर बोलले की गिरीश महाजन पुढे आलेच म्हणून समजा. यावरून फडणवीस यांची यंत्रणा किती तत्पर आहे याचा अंदाज येतो. राजकारणात नॅरेटिव्ह सेट करणे महत्वाचे असते ही बाब फडणवीसांना चांगलीच माहिती आहे, त्यामुळे ते अनेक बडे नेत्यांना पुरून उरत आहेत.
बरं, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तसेच असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी नेटसअपला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो करायला विसरू नका.